कधी कधी असा विचार करतो की राहुल गांधी यांचे आभारच मानले पाहिजेत <laughs> कारण ज्या ज्यावेळी समाजाला सावरकरांचा विसर पडतोय की काय असं वाटतं त्या त्यावेळी राहुल गांधी हे सावरकरांचा उल्लेख करतात आणि संपूर्ण समाज पेटून उठतो आणि पुन्हा एकदा सावरकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची संधी ही आपल्याला मिळते आणि मुळातच आपला भारतीय समाज हा असा आहे की आव्हान आल्याशिवाय तो पेटून उठत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचं आव्हान ते नेहमी निर्माण करतात आणि त्यातनं संपूर्ण समाजामध्ये एक चेतना निर्माण होते आणि आता खरं म्हणजे या लेखनाकरता आपण शुभांगीताईंचे धन्यवाद मानावे की राहुल गांधींचे धन्यवाद मानावे हाही प्रश्न माझ्यासमोर आहे कारण त्यांनी सांगितलं की सावरकरांचा अपमान करण्याचं काम हे राहुल गांधींनी केल्यामुळे खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती समाजापुढे आणि नवीन पिढीपुढे यावी याकरता हे विपुल लेखन आणि एवढं संशोधन करून लेखन हे त्यांनी या ठिकाणी केलं आहे खरं म्हणजे जेव्हा जेव्हा राहुल गांधी असं म्हणतात की मी सावरकर नाही त्यावेळी नागपुरी भाषेत मला म्हणायची इच्छा होते सावरकर बनायची तुमची अवकातही नाही ज्या अवकात शब्द वापरतो ना त्यावेळेस राज्यात फार लोक त्याचे वेगवेगळे अर्थ काढतात पण नागपुरात अवकात म्हणजे क्षमता असते नागपूरकरांना नागपूरकरांना ते समजतं त्यामुळे सावरकर बनण्याची तुमची अवकात नाही म्हणजे क्षमताही नाही कारण सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले त्यांना अंदमानाच्या कालकोठरीमध्ये त्या ठिकाणी त्या छोट्याशा खोलीमध्ये राहत असताना शौचालयाची व्यवस्था नसताना खायला अत्यंत किळसवाण्या गोष्टी मिळत असताना आणि कोलूचा बैल म्हणून दिवसभर श्रम केल्यानंतर त्या ठिकाणी अशाही परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीला महाकाव्य स्फूर्त त्या व्यक्तीची क्षमता काय आहे याचा अंदाज राहुल गांधींना कधी येऊ शकत नाही अशा प्रकारे अनन्वित अत्याचार सहन करताना त्याही ठिकाणी जे सोबतचे कैदी आहेत त्यांच्याकरता संघर्ष उभा करायचा स्वतःकरता नाही त्यांच्याकरता संघर्ष उभा करायचा आणि विचार करा एकाच कारागृहामध्ये दोन भाऊ आहेत पण एकमेकांना भेटत नाही आहेत आणि कधीतरी भेट होते आहे तर नजरेने एकमेकाशी बोलतायत आणि तरी देखील त्यांच्यातली देशभक्ती कशा प्रकारची आहे की त्यातनं मला असं वाटतं हजारो लाखो देशभक्त तयार करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं त्यामुळे राहुल गांधी तुम्ही जन्मात सावरकर होऊ शकत नाही तुम्ही सावरकरांच्या केसा इतके देखील होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही मी सावरकर नाही हे जे सत्य बोलता त्याहीबद्दल मी तुमचे आभार मानतो स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्याला पिढी दर पिढी पुढे पोचवावंच लागेल कारण आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये एक विचार आहे आणि विशेषतः जो काँग्रेसचा विचार आहे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुम्ही देखील मांडला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच स्वीकारलं नाही या दोघांनाही नाकारण्याचं काम यांनी केलं आणि त्याचवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही नाकारण्याचं काम हे त्याच विचारांनी केलं